आपल्यापैकी बऱ्याच जणांना इच्छा असते की आपण ना जरासं हटके जगावं, जगा वेगळं जगावं. पण कसं याचं उत्तर ना कोणाला माहिती नसतं. आणि जर का तुम्हाला हा प्रश्न पडला असेल ना, तर आताची ही गोष्ट ना तुम्हाला तुमच्या या प्रश्नाचं उत्तर नक्की देईल. हॅलो फ्रेंड्स, मी अभिजी नूतन, पीसीबीच्या एफजे टॉक्स मध्ये. एकदा काय होतं की एक छोटा मुलगा उन्हाळ्याच्या सुट्टीनिमित्त आपल्या आजोबांकडे जातो आणि आजोबांकडे तक्रार करतो. त्यांना एक प्रश्न विचारतो की माझ्या शाळेमध्ये ना नेहमी म्हणतात की आधी महान लोक होते, आधी महान लोक होते, त्यांनी असं केलं म्हणून ते महान झाले, त्यांनी तसं केलं म्हणून ते महान झाले. पण ते महान झाले नक्की कसं हेच मला कळत नाही. आजोबा मला द्याल का माझ्या या प्रश्नाचं उत्तर? आजोबा हसतात आणि म्हणतात की ठीक आहे, मी देईन तुला तुझ्या प्रश्नाचं उत्तर, पण त्याच्या आधी आपण जाऊन बाजारातून जाऊन जरा सामान घेऊन येऊ. मुलगा म्हणतो ठीक आहे. ते आजोबा आणि नातू बाजारातून जाऊन येतात आणि येताना सामान आणतात आणि त्या सामानासोबत आणखीन दोन छोटी रोपं आणतात. मुलगा म्हणतो की याचं काय करायचं? आजोबा म्हणतात की याचं उत्तर तूच द्यायचंयस आता, की आपण याचं काय करायचंय ते. मुलगा म्हणतो ठीक आहे. आजोबा त्या दोघांमधलं एक रोप एका कुंडीमध्ये लावतात आणि दुसरं रोप त्या मुलाला देतात आणि त्याला सांगतात की जाणे जाऊन गार्डन मध्ये लावून ये. मुलगा गार्डन मध्ये जाऊन ते रोप अक्षरशः नीट लावून येतो. माघारेलेवरती म्हणतो की काय करताय आता तुम्ही? आजोबा म्हणतात की आता तूच सांग की या दोन रोपांमधल्या कोणत्या रोपाची वाढ ही लवकर होईल. त्या मुलगा म्हणतो की नक्कीच या कुंडीतल्या रोपाची होईल, कारण हे रोप घरामध्ये खूप सुरक्षित राहील. ना याला ऊन आहे, ना वारा आहे, ना पाऊस लागेल, ना याला कीड लागेल, त्याच्यामुळे हे रोप घरामध्ये अत्यंत सुरक्षित राहील. आजोबा हसतात आणि शांत राहतात. एक वर्ष निघून जातो, तो मुलगा पुन्हा एकदा उन्हाळ्याच्या सुट्टीला आपल्या आजोबांकडे येतो. पुन्हा तोच प्रश्न विचारतो की आजोबा लोक महान कसे बनतात? आजोबा म्हणतात की तुझ्या प्रश्नाचं उत्तर तूच देणार आहेस. तुला आठवते की एक वर्षापूर्वी आपण दोन झाडं लावली होती? जा बरं, त्यातलं कोणतं झाड नीट वाढलंय बघून ये. मुलगा पटकन घरामध्ये जातो आणि बघतो तर कुंडीतलं रोप वाढलेलं असतं. त्याला इतका आनंद होतो की तो उड्या मारत आपल्या आजोबांकडे जातो आणि म्हणतो मी तुम्हाला म्हटलं होतं की नाही की कुंडीतलं रोप हे सुरक्षित राहणार, बघा किती छान पैकी वाढलंय ते, अत्यंत हिरवगार दिसते, खूप छान दिसतंय ते. आजोबा म्हणतात की अरे तू मला या प्रश्नाचं उत्तर द्यायच्या आधी ना जरा गार्डन मध्ये जाऊन ते रोप कसं आहे ते तरी बघ. मुलगा म्हणतो ठीक आहे. तो गार्डन मध्ये जाऊन बघतो तर त्या ठिकाणी ते रोप नसतं, त्या ठिकाणी एक खूप मोठं भलं मोठं भव्य असं झाड तयार झालेलं असतं. मुलाला काहीच कळत नाही. मुलगा पटकन घरामध्ये येतो आणि आजोबांना म्हणतो की हे झाड कसं झालं, हा चमत्कार कसा झाला? आजोबा म्हणतात तर हेच तर उत्तर आहे ना, हे रोप घरामध्ये राहिलं त्याच्यामुळे त्याची वाढ खुंटली, पण ते रोप मात्र बाराही महिने ऊन वारा पाऊस याचा मारा झेलत होतं. ते अत्यंत कठीण झाले आणि तेच त्याच्या वाढीचं कारण बनलं. मुलाला आपल्या प्रश्नाचं उत्तर मिळतं की लोक महान कशी झाली. ही छोटीशी गोष्ट आपल्याला हेच शिकवते की स्वतःला चॅलेंज करायला शिका, स्वतःला चॅलेंजेस द्यायला शिका. आयुष्य एकसारखं नसतं, खूप सारे अप आणि डाऊन्स आपल्याला फेस करावे लागतात. त्याच्यामुळे सगळं काही जेव्हा ठीक नसेल ना तेव्हा विश्वास ठेवा की परिस्थिती नीट होईल, पण जेव्हा काही सगळं ठीक असेल तेव्हा एक मात्र लक्ष ठेवा की आता आपल्याला चॅलेंज घ्यायची वेळ आली आहे. आपल्याला आपल्या कम्फर्ट झोनच्या बाहेर जाऊन काहीतरी एका मर्यादेपेक्षा पलीकडे करण्याची काहीतरी गरज आहे, कारण या जगामध्ये सगळं काही सहजासहजी मिळत नाही. त्यासाठी प्रयत्न हवेच असतात. जर का जगा वेगळं जगायचं असेल ना तर प्रयत्न लागतात आणि प्रयत्न करण्यासाठी ना आपल्याला ती स्वप्न बघावी लागतात. पण प्रत्येक वेळेला ती स्वप्न कम्फर्ट झोन मधली असतीलच असं नाही ना. त्याच्यामुळे आपल्या स्वप्नांचा पाठपुरावा करताना ना कम्फर्ट झोन सोडून जर आपल्या मर्यादे पलीकडे जायला शिका तेव्हाच सगळं सोपं आहे. कारण जर का जगा वेगळं जगायचं असेल ना तर जग ज्या गोष्टी करायचं नाकारताना त्याच गोष्टी आपण स्वीकारल्या पाहिजेत आणि त्याच गोष्टी करायला हव्यात, तेव्हाच आपल्याला जगा वेगळं जगता येईल आणि त्याच महान लोकांच्या लिस्ट मध्ये आपलंही नाव येईल, जिथे आपल्याला आपलं नाव कोरायचंय तेही सुवर्णाक्षरामध्ये. त्याच्यामुळे एकच गोष्ट की आपला कम्फर्ट झोन सोडून ना स्वतःला चॅलेंज करायला शिका, आयुष्यामध्ये चॅलेंजेस घ्यायला शिका, तेव्हाच आयुष्य खूप सुंदर आणि सोपं होऊन जाईल. काय बरोबर ना?